त्याचा कालावधी असेल, तब्बल पहिला षटक हा जर 5 मिनिटांमध्ये हाताळला नाही तर दुसऱ्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घेतला जाईल याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 10 मिनिटांचा कालावधी असेल. या दरम्यान कृष्णाजी मराठे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील या मंचावरती आपण देखील सन्मान व्हायचंय. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवा. 2 षटकांचा सामना आपण पाहता आजच्या दिवसातील अंतिम मॅच, क्वालिफायची मॅच. टीम येणार बोरपाडा, त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मी स्पोर्ट्स कवाड बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला टीम पप्पू इलेव्हन नांदेडने बी. दुसऱ्या दिवसामध्ये आई गावदेवी दादूचा पाडा. तिसऱ्या दिवसामध्ये कृष्णा इलेव्हन कवाड आणि आजच्या दिवसामधन येणार बोरपाडा की मी स्पोर्ट्स कवाड. तर कोशिंबे विभाग असेल, हिवाळी विभाग असेल आणि मराठेवाडा विभाग असेल, या सर्व तिन्ही विभागातील जे कोणी ग्रामस्थ असतील तर त्यांना विनंती असेल की प्लीज आपण यायचंय. आपण देखील मंचावरती अभिमानाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. कोशिंबे, हिवाळी आणि मराठेवाडा या तिन्ही गावातली जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनी या मंचावरती आपण देखील सन्मान व्हायचंय. गोलंदाज यार षटकातील पहिला चेंडू. वैभव यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू निघून गेलाय दमदार दर्जेदार सुरुवातीला आलाय चौकार. गोलंदाज विवेक तैयार, स्ट्राइक इन ला बैटर वैभव. राइट आर्म ओवर द विकेट. या वेळेस सन्मान दिला गेलाय, सिंगल घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 5 अंकावरती. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल. थँक्यू. तर या दरम्यान सावध गावचे एक दर्जेदार व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला या मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी DSC क्रिडेशन कडून तब्बल टी शर्ट ज्यांनी देण्यात आले त्यांचं याच दरम्यान शब्द सुमनाने प्रसादजी पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत झालंय. त्यांचं देखील सहर्ष 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 मनपूर्वक हार्दिक स्वागत. DSC क्रिडेशनचे आदरणीय सन्माननीय DSC क्रिएशनचे आदरणीय सन्माननीय प्रसादजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष 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 मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी देखील त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडून टी शर्ट इथे मात्र आपल्याला पुरस्कृत करण्यात आले आहेत. करतो आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय आणि जाऊयात पुन्हा एकदा कम बॉक्स मध्ये. यावेळेस फटका चांगला ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेट ला डायरेक्ट हिट चा प्रयत्न. प्रयत्न खूप चांगला होता, खूप सुरेख होता. एक डाव मात्र कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने. फलक जाऊन पोहोचेल. तर अगदी प्रसादजी पाटील यांच्या साथीनं यांच्या समवेत आमनेचे आदरणीय सन्माननीय ओमकारजी पाटील सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष 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 मनपूर्वक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. वो टू यू कम बॉक्स. गोलंदाज सियार यावेळेस प्रहार केला, पटका बसलाय. क्षेत्र रक्षक आहेत, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन ला पकडला जेल. बॅटर किरणचा सप्लाय खेळ. ज्या फलंदाजावरती विश्वास होता, ज्या फलंदाजाने अगदी आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली, तो फलंदाज महत्वपूर्ण लढाईमध्ये इथून फेल ठरलाय.
बैक टू द डगआउट स्वस्त्या मध्ये बाजलाय फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान देऊन बॅटर किरण बॅक टू द डगआउट. तर या दरम्यान चंद्रकांतजी वागे साहेब त्यांच्या समवेत सुभाजी पाटील साहेब त्यांच्या समवेत सचिनजी राऊत साहेब आणि त्यांच्या समवेत सुनीलजी पाटील आणि त्यांच्या समवेत चेतनजी राऊत साहेब आणि संपूर्ण सहकारी मित्र परिवार या दरम्यान या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. अगदी हा संपूर्ण ग्रुप या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालेत त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. व्हॉट यू कॉम्बॉक्स कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल संघाचे कर्णधार बिंदाजी लसणे प्लीज सपोर्ट करायचं आयोजकांना. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावरती. गोलंदाज लावला गेलाय मोर्चावरती प्रणयला आणला गेलाय स्ट्राईक एंडला बॅटर असतील. वैभव 9 सेकंडला योगेश. इथून जर 2 षटकाची आपण मॅच पाहताय येणार बोरपाडा संघाची फलंदाजीचा विचार करता 20+ जाण्याची जरूर आवश्यकता असेल. स्पीड अप करा प्लीज वारंवार सूचना करतोय मित्रांनो अजून की सेमी फायनल खेळवायची आहे मेगा फायनल खेळवायची आहे. गोलंदाज तयार यावेळेस हा फटका पण पसलाय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून 2 धावा कंप्लीट 2 धावांच्या मदतीने धावलक पुढे जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. चलो स्पीड अप करा विनंती असेल. गोलंदाज तयार प्रणय यावेळेस प्रहार केलाय हा चेंडू केलाय प्रेक्षक राजाच्या भेटीला दमदार दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संघाचा कर्णधार आणि पप्पू 11 नाणेपा B संघाचा कर्णधार विनंती असेल नाणेपा करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू. तर या दरम्यान करूयात आपण शुभ सत्कार शुभ सन्मान. तर मी विनंती करतो अगदी मी कमलाकर मामांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण करूयात DSA क्रिएशनचे आदरणीय सन्माननीय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आले तेच ते तुम्हा सर्वांचं लाडके अर्थातच प्रसादजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. विनंती असेल सेमी फायनल नंबर 1 असेल पप्पू 11 नाणिक नेमी त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा 11 कवाड दोन्ही संघाचे संघनायक नाणेपे करण्यासाठी यायचे आपण नाणेपे कक्षामध्ये. गोलंदाज तयार आणि तदनंतर थँक्यू. तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय ओमकार पाटील सर यांचं देखील या ठिकाणी शुभ सत्कार शुभ सन्मान आपण पाहतोय. अतिथी देव भव अर्थातच पाहुण्यांचे या ठिकाणी शुभ सत्कार शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. मी कमलाकर मामांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण ओमकार पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सत्कार करूयात. तदनंतर शिवसेना आदिवासी सेल उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी वागे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय.
टाळ्यांचा कडकडाटाने या दरम्यान यांचा इथे ठिकाणी शुभ सत्कार शुभ सन्मान आपण पाहतोय. चंद्रकांतजी वाघे साहेब शिवसेना आदिवासी सेल उपजिल्हा प्रमुख. हार्दिक स्वागत करते कृष्णा इलेवन कवाड संघाचा कर्णधार. त्यानंतर करूयात पुनः एकदा शुभ सन्मान ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय सन्मान्य सुनीलजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण देखील या दरम्यान ग्राम पंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय कोशिंबीरचे ग्राम पंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय अमरजी बोरसे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. पंकजी पवार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. जाऊ संस्था सामाजिक ठाणे जिल्हा प्रमुख चे आदरणीय सन्मान्य पंकजी पवार साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालाय. त्या दरम्यान अशोकजी शेलार साहेब आपण देखील या ज्येष्ठ शिवसैनिक अशोक शेलार साहेब पप्पू इलेवन नाडिकने त्यानंतर चेतनजी राऊत साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या आपला देखील शुभ सत्कार आपण पाहतोय. अगदी आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय आहे. तर वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स रिजन मध्ये. एकोणावीस धावांचं लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम बोरबडे या संघाच्या विरोधात. आणि पहिला बॉल एक चिकी सिंगल अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाऊन विसवलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला बिनदास्त बॅट बिनदास्त आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक येईल या प्रतीकला आपण पाहतोय. बिंदाच्या बाड मधून ही आली सिंगल.
आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्फत गोलंदाज ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या या दिवसामध्ये केली आहे तोच क्षेत्ररक्षण करत असताना मीत स्पोर्ट्स कवाड या टीमचा मीत स्पोर्ट्स कवाड एक्सप्रेस अर्थातच किरण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. किरणला आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती आली आहे सिंगल. सिंगल येत असताना पहिल्या बॉल वर आपण पाहतोय या एकवटली गेली ती सिंगल. या वेळेला फुलटॉस झेलची संधी मैदानामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र विकेटचा पतन झालाय. फलंदाज बाद होईल. यस तर चला बॅटर प्रतीकला आपण विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदान सोडायचंय. नवीन फलंदाज आपण कोणत्या अतिरिक्त वेळ न खर्च करता मैदानामध्ये दाखल व्हायचंय. चला बॅट्समन लगेच दाखल व्हा मैदानामध्ये. अगदी 19 धाव्यांचं लक्ष आहे. 2 षटकांमध्ये धावसंख्या स्थिरवली, धावसंख्या स्थगित आहे ती म्हणजे तब्बल 1 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय धीरज. चला धीरज आपण या खेळपट्टीवरती लगेच इतर मात्र दाखल व्हायचंय. अजून तब्बल 2 सेमीफायनल 1 फायनल प्लस प्राइस डिस्ट्रीब्युशन आपल्याला कव्हर करायचंय. मित्रांनो कोऑपरेटिव्हची आशा आम्ही देखील बाळगू, अन्यथा आपल्याला यापुढील सामने 1 षटकांचे खेळवले जावे लागतील. त्यामुळे आताच कोऑपरेटिव्ह करा, आताच स्पीडअप करा. नवीन फलंदाज धीरजला आपण पाहतोय ऑन द स्ट्राइक. तिसरा बॉल या वेळेला हा बॉल या संपार आपले निर्णयावरती तटस्थ असतील अगदी आशाभूत नजरेने पाहिलं होतं ते म्हणजे फलंदाज धीरज नाही पंचांकडे या वेळेला डॉट बॉलची सांगता. किरण अगदी बॅटिंगवरती आम्ही टारलाय, बॉलिंगमध्ये आम्ही टारलाय, फिल्डिंगमध्ये देखील आम्ही टारत असताना किरण आणि फक्त किरणला आपण पाहतोय. या वेळेला फटका केला, फटका ऑन साईडला आहे डीपॅकोट स्कोरले क्रिजरमध्ये. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतायत. थोडेसे झाले फंबल आणि धाव येतील या 2 डबल धाव या दरम्यान ऍड होईल स्कोअर कार्डमध्ये. 3 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्यात. टोटलला 3 धावा. स्टील 2 टू गो. शेवटचे निर्णायक 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 बॉल. चला गोलंदाज किरण स्पीडअप करायचं आहे. निर्णायक 8 चेंडूचा खेळ शिल्लक. स्टील 2 टू गो. 5 व 16 धावांची आवश्यकता. या वेळेला फुल टॉस, फटका केला जेलची संधी आणि या वेळेला अगदी आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना पहिल्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या संपन्न झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला कॉलिंग आणि तितकं चांगला फिल्डिंग आपण पाहिली. झेल जरी ड्रॉप झाला असेल तरी इथे मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. कावकर्ण रिझर्व मध्ये फिल्डर होता त्या ठिकाणी वैभव होते. खूप चांगली फिल्डिंग वैभवच्या माध्यमातून आपण पाहिली. 5 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात. स्टील 1 टू गो. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमापार. फटक्यामध्ये आहे दमदार वजन. धावा मिळतील 1/2 डझन. बॉल सीमापार 6 षटकार. चला नवीन बॉलर आपण लगेच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज व्हायचंय. धावफलक जाऊन पोहोचलाय या षटकारच्या साह्यानं. तब्बल 1/11 अर्थातच 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. आता समीकरण आलंय तर येणारे 6 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 8 धाव्यांची. नवीन बॉलर मैदानामध्ये सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. अतुलला आपण पाहतोय. कोणताही अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. धन्यवाद. तर वळूयात मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बालकृष्णजी जाधव साहेब शिवसेना विभाग प्रमुख यांचा शुभ सन्मान करतील. मी विनंती करेन हर्षल मराठे आणि अक्षय मराठे आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्मान्य आदरणीय बालकृष्ण जाधव साहेब शिवसेना विभाग प्रमुख एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय. दमदार नेतृत्व. त्याचप्रमाणे
माजी उपसरपंच गुरुग्राम पंचायत दाबाड असनोली एक दमदार नेतृत्व आपण पाहताय. बालकृष्णजी जाधव साहेब शिवसेना विभाग प्रमुख यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उपदार भगवी शॉल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य आदरणीय अंकुजी पाटील साहेब ज्येष्ठ शिवसैनिक यांचा शुभ सन्मान करतील. मी विनंती करेन हर्षलजी मराडे आणि अक्षयजी मराडे. प्रतिष्ठित नागरिक आपण पाहताय दाभाड गावचे एक दमदार व्यक्तिमत्व हे देखील सन्मान्य आदरणीय अंकुजी पाटील साहेब ज्येष्ठ शिवसैनिक आपण पाहताय. हे कट्टर शिवसैनिक आज या स्पर्धेला भेट देताना आदरणीय डॉक्टर राजू भाऊ चौधरींवरील हे प्रेम आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मराठीपाडा यांचा पाठिंबा आपण हा पाहताय. आपण आलात या स्पर्धेला भेट दिली मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्मान्य आदरणीय अमरजी गोडसे साहेब विद्यमान सरपंच गुरुग्राम पंचायत कोशिंबे ज्यांच्या मार्फत आपण पाहताय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दिला गेलाय. असं एक डॅशिंग पर्सनॅलिटी दमदार नेतृत्व दानशूर व्यक्तिमत्व मी विनंती करेन एवन जोडी या स्पर्धेतील मयूर चौधरी आणि निलेशजी मराडे यांच्या मार्फत साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. माई जोबदार भगवी शॉल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेब आपण आलात स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्मान्य आदरणीय पंकजी पवार साहेब जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचा शुभ सन्मान करतील. विनंती करेन एवन जोडी मयूर चौधरी आणि निलेश मराठे ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आपण पाहिलात सामनावीरची ट्रॉफी लाभली. हे देखील एक दानशूर व्यक्तिमत्व युवा नेतृत्व डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय. वेलकम 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 आपण आलात या स्पर्धेला भेट दिली आणि आमच्या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. समीकरणाला येणारे तीन बॉल आणि गरज आहे ती पाच धाव्यांची. तीन बॉल पाच स्ट्रायकर बॅटर धीरज तीन चेंडू पाच धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अतुल आपण पाहतोय. तीन बॉल पाच मध्ये आवश्यकता असणारा मोठा प्रहार लगवायचा होता. या वेळेला कुठेतरी फलंदाज अपयशी ठरत असताना कुठेतरी प्रयत्न थोडेसे कमी पडत असताना या फलंदाजाचे आपण पाहतोय हा लाईट डॉट. डॉट बॉलचे सांगते नंतर समीकरण आता खऱ्या अर्थानं आलंय. दोन बॉल पाच चला कोणताही स्पीडअप करायचा नाहीये. कोणताही अतिरिक्त वेळ करायचा नाहीये. लगेच स्पीडअप करा. स्पीडअप करायचा मित्रांनो. दोन बॉल पाच बॉलर तयार स्ट्रायकर धीरज. या वेळेला हा देखील बॉल डॉट मैदानामध्ये प्रेशर क्रिएट झालाय. अगदी तीन बॉल मध्ये पाच धाव्यांची आवश्यकता असताना सलक्ष दोन बॉल आले डॉट. आता समीकरण आलंय ते म्हणजे तब्बल एक बॉल आणि पाच धाव्यांची आवश्यकता. बिंदास खऱ्या अर्थानं माशासारखा तळफळतोय बॅटिंग घेण्यासाठी बॅटिंग ट्रॅक वरती येण्यासाठी आणि इथे मात्र फलंदाज कुठेतरी जखड फलंदाजांना जखडून ठेवतोय गोलंदाज अतुल. समीकरण होत सहा बॉल आठ आता समीकरण आलंय एक बॉल पाच. सामना होता कुठे सामना आलाय कुठे समीकरण एक बॉल पाच धावा एक बॉल. मित्रांनो अगदी प्रेक्षकांनी तुडुंबस भरलेलं आहे मैदान. हा सामना आवडला असेल ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा मारायला पाहिजेत या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी. एक बॉल पाच चेंडू धावा एक चेंडू. प्रेशर आहे गोलंदाजावरती प्रेशर आहे फलंदाजावरती प्रेशर 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 आणि फक्त प्रेशर. एक बॉल पाच बॉलर तयार बॅटर धीरज ऑन स्ट्राइक एक चेंडू पाच धावा. या वेळेला एक बॉल मध्ये पाच धाव्याची आवश्यकता असताना सामना जिंकलाय ते म्हणजे टीम क्षेत्ररक्षक करत असताना मी स्पोर्ट्स कबड्डी टीमने आणि आपल्या नावाचा छाप सोडली आहे आपल्या नावाचा अधिराज्य गाजवलंय ते म्हणजे संघाचं नाव मी स्पोर्ट्स कबार.